तर राहिला एक मिनिट. आम्ही काय सांगणार तुम्हाला, फक्त रस्त्यावर गाडी लावून आता हीच आम्ही तुम्हाला सांगतो. पुन्हा लावली तर आम्ही कारवाई करणार. आता जर तुम्ही ठरवायचं ना, वाहन तुमचं आहे, तुम्ही राहताय, तुम्ही पार्किंग तुमचं, तुम्ही पार्किंग वाहनाची व्यवस्था केली पाहिजे. रस्त्यावरती पार्किंग आपले वाहन पार्किंग करू नका. चार चाकी एमएच 11 टीएम 3093 एमएच 12 शिवाय 48 74 हे वाहने तात्काळ काढून घ्या. इथून पुढे रस्त्यावरती वाहने पार्किंग करू नका, अन्यथा आपल्या वाहनावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस डिपार्टमेंट मार्फत विनंती करण्यात येत आहे, ट्राफिक वाहतूक शाखे मार्फत विनंती करण्यात येत आहे, सातारा शहर वाहतूक शाखे मार्फत विनंती करण्यात येत आहे. चार चाकी वाहनवाल्याने प्रत्येकाने आपल्या वाहनाची काळजी घ्या, कुठं वाहने काढून घ्या, अन्यथा आपल्यावरती वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तत्काळ जे आजूबाजूला कोण रहिवासी असतील त्यांनी आपली वाहने काढून घ्या तात्काळ रस्त्यावरून. अडथळा होत आहे, रस्ता अरुंद आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे, तरी सर्वांनी आपापल्या वाहनाची काळजी घ्या आणि तात्काळ आपली रस्त्यावरून वाहने काढून घ्या. लावण्याने वाहतूक जाम होत आहे, रहिवाशांनी आपल्या गाडीची काळजी घ्या. तरी तात्काळ सगळ्यांनी आपापली वाहने काढून घ्या. एमएच 11L9623 एमएच वाहने काढून घ्या. आज रोजी शाहू चौक ते गुरुवारबाग तसेच गुरुवारबागेपासून पुढे समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी बहुतांशी प्रमाणावर येथील निवासस्थानी राहणारे जे लोक आहेत त्यांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त प्रमाणे तसेच इतर वाहनाला अडथळा होईल या पद्धतीने वाहन पार्किंग करण्याचे निदर्शनास आलेले आहे. त्याच्या अनुषंगाने आज रोजी शाहू चौक ते समर्थ मंदिर या परिसरामध्ये एक मोहीम राबवण्यात आली, ज्याच्या माध्यमातून असे जे वाहतुकीचा अडथळा करणारी वाहने आहेत त्यांच्यावर MA Act प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच बरेचसे अंमलदार आहेत त्यांनी जे असे जे काही वाहनधारक आहेत त्यांचे मालक यांना संपर्क साधला, त्याच्याशी चर्चा करण्यात आली, तसेच त्यांना याद्वारे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे, सूचना देण्यात आलेल्या आहेत की अशा पद्धतीने त्यांनी वाहन रस्त्यावर कुठेही पार्किंग करू नये, जेणेकरून इतर वाहनधारकांना अडथळा निर्माण होईल. तसेच साताऱ्यातील जे काही शाळा आहेत, महत्त्वाच्या शाळा आहेत, न्यू इंग्लिश स्कूल असेल, कन्या शाळा असेल, नूतन मराठी शाळा आहे, या ठिकाणी देखील बऱ्याचशा प्रमाणात असं निदर्शनास आलेलं आहे की बरेचसे पालक आहेत ज्यावेळेस ते विद्यार्थ्यांना घेऊन घेण्यासाठी येत असतात त्यावेळेस त्यांची वाहनं ते रस्ते शाळेच्या गेटसमोरच पार्किंग करतात, त्यामुळे देखील एक बाब निदर्शनास आलेली होती, अशा तक्रारी पण प्राप्त झालेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने देखील शाळा प्रशासनास विनंती करण्यात आलेली होती, ते पालकांना देखील विनंती करण्यात आलेली होती की मेन गेटसमोर वाहन पार्किंग झाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे त्याही देखील शाळा प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच
पालकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की गेट समोर कुठल्याही पद्धतीचं वाहन पार्किंग करू नका, जेणेकरून इतर वाहनांना तसेच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाहतुकीला अडचण येईल. याबाबत जर उद्या जर गाड्या ह्या परत इथं लावण्यात आल्या तर ह्याच्यावर काय कारवाई करणार आपण? आज रोजी बऱ्याचशा वाहनांवर MVA प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच वारंवार सांगून देखील सत्रांचं पालन होत नसेल तर कठोर कारवाई. पण कारवाईचं स्वरूप काय असेल नेमकं? कारवाईचं स्वरूप याप्रमाणे असं असेल की जर यापुढे जर ते वारंवार सूचना देऊन देखील ऐकत नसेल तर त्यांचा वाहन परवाना देखील कॅन्सल करण्यात येऊ शकतो. याद्वारे नोटीस पहिला देण्यात येईल. तरी त्यांनी ऐकलं नाही तर मात्र मग हा नियम कुठल्या कुठल्या रस्त्यांना लागू होणार आहे? शहरातले जे मुख्य मार्ग आहेत ज्यामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर ये जा होते अशा सर्व मुख्य मार्गांवर असे कारवाई करण्यात येणार आहे.